तो मजा ना ग्राम पंचायत की निवडणूक म्हणजे की गावगाड्याचं राजकारण जरा मतलब हे वे दावे आरोप प्रत्यारोप काय आलतो रामापुरात. एका पार्टीनं दिली मुलाखत, आज दुसऱ्या पार्टीच्या मनात काय काय मयमय आहे हे मी जाणून घेणार आहोत. म्हणजे गाव लांचुकलाय, राजकारणासाठी खरोखर अनुकूल असं गाव आहे. आज या गावात लय जण माणसोबत जुटल्यात, आपण त्याच्या मनातली मयमय जाणून घेऊ. काल काय झालं त्या पॅनलनं त्याचे मत मांडले, आज हे जे पॅनल आहे ना या पॅनलने काय वाटते हे आपण जाणून घेणार आहोत. प्रभू काल आलतो गावात लय जणीच्या घेतल्या मुलाखती, आरोप प्रत्यारोप चालू आहे. काय म्हणते पॅनलची स्ट्रॅटजी, काय म्हणते विजयाचा विश्वास? 100% हा 100% कसा भाव? मागील वर्षी केलेल्या विकास कामाच्या भरोशावर. कोणते कोणते कामं केले सांगा ना मला. गावात शेख इस्माईल याच्या घरापासून तर जिल्हा परिषद शाळेच्या पर्यंत संपूर्ण काँक्रीट रस्ता MREGS अंतर्गत 25 लाख रुपयाचा. वार्ड नंबर 2 मध्ये हेमराज प्लॉट मध्ये संपूर्ण रस्ते काँक्रीटचे ते ओके झाले. वार्ड नंबर 3 मध्ये एक मस्जिदीचा रस्ता ओके झाला. 2 रस्ते प्रस्तावित आहे, मी ते 2 रस्तेही टाकलेले आहे. परंतु वेळेअभावी 2 वर्ष कोरोना ते गेले आमदार साहेबांचे. माननीय आमदार राजकुमार पटेलचं एकदम आवडतं गाव आहे. या गावातून सर्कलमधून 1 नंबरवर होते आमदार, सर्कलमधून 1 नंबरवर. त्यामुळे इथं निधीची काही कमी नाही. सांगा मला काही जणांनी सांगितलं तुम्ही ग्रामपंचायतीतले लय वर्ष झाले आहे त्याच्या भरोशावर घर बांधणं लावलं असा आरोप होता तुमच्यावर. त्या आरोपवाल्यांना हे माहिती नाही की ग्रामपंचायतीचा निधीच किती येत असते. एका 5-15 वित्त आयोगाचा निधी एका ग्रामपंचायतीला म्हणजे ह्या ग्रामपंचायतीच्या हिशोबानं 12-13 लाख रुपये येते. 63-65 लाख रुपये जर समजा ह्या ग्रामपंचायतीला आले तर त्याच्यातल्या कमिशन किती आहे, पूर्णचा पूर्ण निधी काय मी मकानालाच लावून दिला काय हे त्याला समजत नाही काय. हा त्यानं विचार करावा, अगोदर माहिती करा की निधी किती येते आणि मकान किती रुपयाचा आहे सध्या. आता तुमच्या गावात फिरलो मी, तुम्हालाच माहित आहे माझ्या वयक पायक गावात किती आहे. तर लय जणींमध्ये सांगितलं भाऊ राजीव आमच्या गावात राजीव म्हणते पाणीच नाही भेटत ना, तर तुम्ही काहीतरी व्यवस्था करून केली पाण्यासाठी. हो हे तर हास्यास्पद गोष्ट आहे राजीव, नाल्या पहा किती मोठ्या होऊन राहिल्या. आजच्या स्थितीत आमच्याच बोरचं पाणी चालू आहे गावात. एक बोर ग्रामपंचायतचा एक आमचं बोर आहे. माझ्या शेतात 1.5 एकर शेत आहे, ते 1.5 एकर शेतात एक विहीर आहे, पंप आहे, सर्व व्यवस्था आहे. मला बोर करण्याची गरज नव्हती, तरी मी 400 फूट बोर केलं, 4 लाख रुपयाचं बोर. ज्या बोरची मला कोणत्याही प्रकारची आवश्यकता जमिनीसाठी नाही आहे, टोटल बोर हे गावासाठी चालू आहे आजच्या स्थितीत. जो मी पत्रकार आहो ना, 1756 गाव फिरतो ना, पाणी दिलं, जल अधिग्रहण, वीर अधिग्रहण, बोर अधिग्रहण झालं, भेटतात ना राजो. काय बोलून राहिले तुम्ही? बिलकुल बरोबर. कसं आहे भाऊ, अधिग्रहण दाखवलं नाही, पाणी टंचाईसाठी अधिग्रहण दाखवाच लागते, हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही समजा बोरचं अधिग्रहण किंवा टँकर काही दाखवलं नाही, तर पाणी टंचाईच्या ज्या सुविधा आहेत ह्या तुमच्या गावाला भेटणार नाही. पाणी बोर दोन बोर अधिग्रहण दाखवले म्हणून 3 बोर या ठिकाणी नवीन झाले. हे 3 बोर होऊन जे शहानूरची जे पाण्याची पाईपलाईन आहे ते भेटली. काम युद्ध पातळीवर शहानूरच्या पाण्याचं चालू आहे. टोटल म्हणजे आता 3 दिवस झाले MJP वाले येऊन गेले, टाकी कुठं बांधायची काय बांधायची हे फक्त कायच्यासाठी झालं, बोर अधिग्रहण केलं त्याच्यामुळे. बरं तुम्ही मा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही भाऊ, म्या तुम्हाला म्हटलं तुम्ही पाणी दिलं तुम्हाला त्याचे पैसे भेटले असतील असं मला वाटते. तुम्ही याच्यावर सांगा मला, मला तिकडचं काय सांगता. बिलकुल 72,000 रुपये मी घेतले, 60,000 रुपये अशोक बारीला दिले. 72,000 रुपये घेतले तर हे फक्त 6 महिन्याचे आहे, मी नाही घेतले ते. हे माझ्या भावाच्या नावानं आहे, त्याच्या नावानं आले ते, त्याचं बोर त्या शेतातलं बोर अधिग्रहण दाखवलं, मी नाही घेतले. 60,000 रुपये अशोक बारीला दिले तर हे तर कंपल्सरी आहेच, पण 36 महिने पाणी बाजून राहिलो मी. मी फक्त 6 महिन्याचे घेतले. आज कंडिशन अशी आहे की मी एकही रुपया घेत नाही, भद्रुशेख बाबाच्या साक्षीनं त्याच्या शपथनं सांगतो, एकही रुपया घेऊन नाही राहिलो, टोटल मोफत पाणी बाजून राहिलो. जितकं असेल ते पैसे जाणं मंदिराले. बिलकुल, हे 72,000 रुपये जे भेटले हे मंदिराचा जेव्हा कळस बनीन आपल्या भद्रशेख बाबाच्या मंदिराचा, टोटल 72,000 रुपये त्या मंदिरासाठी दहन आहेत. कोणताही 1 रुपया कमी न देता जेवढे पैसे भेटले तेवढे मंदिराच्या कळसासाठी अर्पण आहेत. मला तुम्ही पाण्याची बोट सांगितली मला, आणि मला तुम्ही गावरांना कॅमेरा समोर सांगायला की आलेले पैसे भद्रशेख बाबाच्या कळसाला देता. बिलकुल ते शालेय साहित्याचं काय मॅटर आहे सांगा ना.
असा आरोप आहे तुमच्यावरती, ते शालेय साहित्य जे आले ते गेले असा तुमचा आरोप आहे, तुमचं याच्यावर म्हणणं सांगा मला काय कळक जळक. किती लाख रुपये खाल्ले म्हणते? 12. बापरे, बिल्डिंग बनली वाटते त्याच्यातूनच? म्हणजे त्याचं तुम्हाला काम त्याले लेखाले हे नाही समजत की 12 लाख रुपये 5 वर्षाचे शालेय साहित्याचे ग्रामपंचायतला येऊ शकतात काय? जर येत असतील तर त्यांना ते अगोदर चौकशी करावं, चौकशी केल्यानंतर बोलायला पाहिजे ना. कुणावर काही आरोप करणं हे चुकीचं आहे ना, कुठे मी त्याच्यावर केसही करू शकतो. डायरेक्ट जर आरोप करून आला तो की बा 12 लाख रुपये शालेय साहित्याचे खाल्ले, तर शाळेत जाऊन पाहिजे म्हणा अगोदर शाळेत साहित्य काय काय आलं. अहो, आमची शाळा तालुक्यात नाही अशी डिजिटल शाळा आहे. ह्या शाळेत पूर्ण कम्प्युटर शालेय साहित्य टोटल आहे. हँडवॉश, पाणी प्युरेटचं पाणी आहे. तालुक्यात नसेल असं तरी मला वाटते बाया. आणि त्यांना हे सर्व चौकशी करून नंतर बोलायला पाहिजे. हो, ग्रामपंचायतचं जर म्हटलं गावात फिरतो, आम्हाला घरकुल पाहिजे घरकुल पाहिजे. घरकुलच्या बद्दल काय लय लोकांच्या अडचणी आहेत ना, काही काही जणांच्या समस्या आहेत, काय प्लॅनिंग काय आहे? घरकुलचा विषय असा आहे की 2012 मध्ये जी लिस्ट ब ची तयार झाली होती ती लिस्ट आजही कंटिन्यू चालू आहे. ड ची लिस्ट माझ्या कार्यकाळात झाली, डला हातच लागायचं आहे. ब चीच लिस्ट चालू आहे आणि त्याच्यात सिक्वेन्स जो असते जो नेमून दिलेला आहे माझ्या अगोदर, त्या सिक्वेन्स प्रमाणे चालू आहे ते. कोणताही खालचा वरती वरचा खाली असा कोणताही भेदभाव न करता, कोणताही लहान मोठा न समजता, जशी लिस्ट पंचायत समितीतून आली त्याचप्रमाणे लिस्ट चालू आहे. परंतु एका बहिणं काल आरोप केला माझ्यावर की मला दिलं नाही. पण माझं म्हणणं असं आहे की त्या बैला घरकुल भेटलं आणि ते जागाही विकली तिनं, ते घरही विकलं आणि अजून तिची इच्छा आहे असं हे चुकीचं नाही वाटत का तुम्हाला? 100% घर म्हणजे घरकुल भेटलं तेही विकलं, जागाही विकली आणि अपेक्षा पहा अजून की मला घरकुल भेटलं नाही. अरे तिचं ब मध्ये नावच नाही आहे, ब मध्ये नावच नाही तिचं, आणि ते म्हणते की मला घरकुल भेटलं नाही. असं कसं भेटणार? आता ड मध्ये मी टाकलेलं नाव आहे तिचं, मी टाकलेलं नाव आहे ते माझ्या कार्यकाळात. हा ड मध्ये तिच्या मुलाचं नाव आहे, तिच्या नावानं भेटलेलं घरकुल तिला मी कुणी टाकलं. प्रतिक्रिया तुम्हाला माहित आहे, पुऱ्या तालुक्यात ना कारनामा चालू आहे, आढावा घेण्यात आला आहे. असं माहित झालं की दुकान लागणार आहे. काय म्हणणं आहे तुमच्या दुकानावर, काय मुद्दा आहे नेमका? मग मी कायच म्हणालो? ते तर काही माहित नाही बा दारूचं दुकान. पण काल तुमच्या मुलाखतीतच एका बहिणीनं म्हटलं की मी सदस्य असताना दारूच्या दुकानचा विषय आला होता तर आम्ही एनओसी दिली नाही. तर त्यावेळेस जर समजा तो दारूच्या दुकानचा विषय आला होता की बा मला एनओसी पाहिजे, आता काय मी होऊ शकते बा? आता काय ते लोकांची चर्चा असेल. मला तरी वाटते की याच्यात तथ्य आहे किंवा नाही हे तर जनतेनं ठरवा. आता ग्रामपंचायतीची निवडणूक मधली की आरोप प्रत्यारोप आले, तुमच्या घरच्या बावर वेगवेगळे आरोप झाले, शालेय साहित्य गेलं, पाण्याचा प्रश्न गेला. पण जनतेनं जर तुम्हाला तुमच्या घरच्याले डबल जर सरपंच पदाची संधी दिली, सांगा बा काय करसाल? आमच्या जनशक्ती पॅनलनं ज्या विश्वासाने त्यांच्याकडून जे राहिलेले काम पूर्ण करून घ्यायची आहे ते माझ्याकडून करून घ्यायची आहे किंवा असं समजा त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळेच मला त्यांनी उभं केलं. त्यांनी भरपूर काही कामं केले, म्हणजे 5 वर्षाचा कालावधी म्हटल्यानंतर त्या 5 वर्षाचा कालावधी पूर्णपणे मिळाला नाही, कारण सगळ्यांना माहित असं कोरोनाचा काळ होऊन गेला, 2.5 वर्ष गेले, त्याच्यामध्ये त्यांच्या हातात राहिलेच किती वर्ष, त्याच्यात पाण्याचा प्रॉब्लेम झाला ते सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर त्यांनी जे राहिलेले जे कामं करू शकतो ते 70% कामं केलेले, 30% कामं राहिलेले आम्ही करूच. त्याच्यामुळे ते कामं पूर्ण करण्याकरता त्यांनी मला सरपंच पदासाठी आमच्या पॅनलने उभं केलेलं. बरं, मला एक सांगा, आता गावगाळाचं राजकारण असते बाबा, तुम्ही कोण राहिले ग्रामपंचायत मध्ये? आरोप प्रत्यारोप आहे, समजा योगाला सरपंच झाले तर वागणूक कोण्या पद्धतीची राहील? वागणूक ही सर्वांना सारखीच राहणार आहे. त्याच्या आधी निवडून आले तर ते सर्व म्हणजे सर्व लोकांना असं कोणी म्हणून द्या की यांच्या घरी गेलो नाही आम्ही, यांनी माझं काम केलं नाही, केव्हा होणार आहे हे? असं की त्याच्याबद्दल काहीतरी अडचणी असते त्याच्यामुळे ते काम होऊ नाही शकलं. पण 100% त्यांनी प्रयत्न केला त्या गोष्टी करण्याचा, तर आम्ही तर करणार आहे, सर्वांना सारखीच वागणूक देणार आहे. काय बा ताई, काय म्हणते गल, कुकडे जाणार आहे यावर्षी? यावर्षी एक त्यांना माझे काम केले आणि सर्व 25 वर्षात कोण अतिक्रम नावानं नाही लावलं, त्यांना लावलं. अरे बापरे. अरे येते ना अधिक एक
त्या ठेवली ती पाण्याची गावात सगळ्या बोरा आटल्या होत्या. त्याने एक एक बोरा मध्ये मशीन टाकली तरी पाणी ना भेटे, तरी त्याने स्वतःच्या वारात बोर खाली लोक पाणी वाटलं. आमच्या गावाचे लोक हिस्सा आहे का बा सरपण पाणी इकत जल्ल, पण त्याने इकत जल्ल तो गव्हर्नमेंटने त्याच्या खिशात पैसे आणून टाकले काय. हे मी एक मागणी आहे, मराठी बोलता येत नाही पण बोलतो, समजलं. हे आमच्या गावाचे लोकांची म्हणणी आहे का सरपंच अशी अशी भाषा बघते, पण अजून सरपंच आम्हाला कोणी मुखांना बोलला नाही. आमचे जे काम होते गरीबाचे ते त्यांना सर्व केले. बाजी आमची हे इच्छा आहे की आम्हाला हे सरपंच निवडून आला पाहिजे. आतापर्यंत एवढे सरपंच झाले, माझी उमर आता 62 चालू आहे, सरपंच एवढे पाहिले, पण ह्या सरपंचानं एवढ्या याच्या तात्काळीनं पाणी पाजलं, गाव दुरुस्त केलं. कारण की माणसावर व्होटिंग जे होत असते ते माणसाच्या माणसावर होत असते. आजपर्यंत मी सरपंच पाहिले, सगळे पाहिले, पण जिंदगीत असं पाण्याची टाकी केली आमच्या कारकुतीत बबल्या कार्यकर्त्याची सरपंच होते त्यावेळेस. टाकीचे अडथळे आले, आमच्या काकांना जागा दिली गुंठाभर, त्याच्यात अडथळे आले. पण सारे सरपंच पाहिले, पण ह्या सरपंचासारखा जिंदगीत सरपंच भेटणार नाही. क्रमांक 2 काल दाखवला रामापूर, अजून एक दुसरं दाखवलं. अरे मजाच मजा, ग्रामपंचायत निवडणूक आरोप, इकडं हा आरोप तिकडं तो आरोप चालू आहे मजा. पहिली गोष्ट महाकाम आहे भाऊ, लोकांच्या मनातली मयमय आपल्या गावरान 90 दाखवायची. मले अशी भाषा वापरून कोणाच ठिकाणी गावा गाळ्यात भांडणं लावायचे नाही आहेत. जे काय बोलले बुरेभाऊ बोलले, त्याचाही बोलले, तेच बाई बोलली. मा काम आहे फक्त लोकांच्या मनातलं तुमच्या कानापर्यंत आणायचं. गावरान नाही पाहायला भेटते कार्यक्रम. विशेष म्हणजे मी गावात जातो बातमी शूट करायला, मला कशी कल सवलं लोक आहे सारखा की नाही, चोपडी मराठी भाषा बोलता येत नाही गाव खेळातला माणूस, म्हणून आपली गावरान 90 सबस्क्राईब करा.